ॲडव्होकेट राजेश कांबळे खून प्रकरणी संजय खरटमल याची पोलीस चौकशी सुरू आहे. ॲडव्होकेट राजेश कांबळे यांच्या हत्येप्रकरणी सदर बाजार पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा गुलबर्गा येथून संजय उर्फ बंटी खरटमल याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. वकील कांबळे हे 8 जून रोजी बाहेर जाऊन येतो असे सांगून घरातून निघाले होते. ते पुन्हा आलेच नाहीत तेव्हा कुटुंबियांनी पोलिसांशी संपर्क साधला. याचवेळी कुटुंबियांनी संजय खरटमल यांच्या पांडुरंग वस्तीतील घरी जाऊन येतो असे राजेश यांनी सांगितल्याचे पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. त्या आधारावर पोलिसांनी संजयचं घर गाठले तेव्हा ते बंद असल्याचे दिसून आले आणि या बंद घरातून घाण वास येत असल्याचे लक्षात आले. हे घर उघडण्यात आले तेव्हा एका पोत्यात इस्माचे 6 तुकडे करून ते बांधून ठेवल्याचे दिसून आले. तेथे मिळालेले कपडे इतर साहित्य यावरून पोलिसांनी राजेश यांच्या नातेवाईकांना बोलावलं आणि ओळख पटली. राजेशचा खून कशासाठी झाला याची कारणं शोधणं सुरू आहे. प्राथमिक माहितीत सोन्याच्या हव्यासापोटी संजयनं राजेश याला घरी बोलावून मारल्याची माहिती पुढे येत आहे.